महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शाखा येथील कर्मचारी व अधिकारी वेळेवर येत नसल्याच्या कारणावरून आज येथील नागरिकांनी हजर असलेल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरला त्या मी येतोय कोण हजर नसते लाईट बिल आमचं कमी करून देतो म्हणते आणि कोण हजर जागे थांबून एक तास दोन तास परत या यात परत दोनदा आलो तरी पण कोण गगनबावडा तालुक्यातील साळवण गावाजवळ असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शाखा ते संगी सबस्टेशन आहे पण या ठिकाणी निवासी अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता अथर्व कोळी काम करत असून या ठिकाणी मुक्कामी व्यवस्था असतानाही ते राहत नाहीत तसेच कोळी यांचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता अंकुर कावळे व जाधव हे हो संबंधित अथर्व कोळी यांना नेहमी पाठीशी घालत आहेत एखादा शेतकरी वीज ऑफिसमध्ये काम घेऊन आला तर त्याला उडवाओवीची उत्तरं दिली जातात व ताटकळत थांबवलं जातं तसेच सध्या सबस्टेशन या सबस्टेशनमधून वीस गावांना वीज पुरवठा केला जातो पण या ठिकाणी एक लाईनमन तीन वरिष्ठ तंत्रज्ञ व दोन टेक्निशियन त्याचबरोबर अकाउंट स्टोअरला पाच कर्मचारी काम करतात गावं वीज व कर्मचारी अकरा कायमस्वरूपी काम करतात त्यामुळे या ठिकाणची स्वच्छता पाहता कचराकुंडी बनली आहे कार्यालयातील सर्व फायली व दफ्तर विस्कटलेले परिस्थितीत आहे वीज मंडळाचं इतर साहित्यही ठिकठिकाणी पडलेले दिसून येतं तर विजेच्या खांबावर झाडांचे वेलही चढलेले पाहावयास मिळत आहेत अशा या निष्काळजीपणामुळे हो या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितच धोका निर्माण होऊ लागला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मुक्कामी राहण्याच्या सूचना देऊन कार्यालयातील स्वच्छता कायम राखावी अशी मागणी येथील नागरिक दिलीप पाटील जीएस कांबळे शब्बीर नाचरे कृष्णा चिले दीपक पाटील गिरीश प्रभुलकर यांनी केली आहे मराठी एस न्यूज साठी गगन बावड्याहून किरण वस्कर नाव आनंद बंडू पाटील गाव सांगा मांडुगली बोला हा आता दुसऱ्यांदा आलोय तर मीटर बदलायचं तर काय आता आतापर्यंत काय मिळालं नाही तिथे कोण अधिकारी नसतात अधिकारी कोण नाही मीटरच्या डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे बदलून पाहिजे बिल वाढून यायला लागले कमी करून द्या म्हणलं तर करून, करून मिळत नाही